नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी परत आपलं स्वागत आहे हेल्पिंग एशिया फ्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण स्क्रीनवर एक मॅसेज बघत असाल हा मॅसेज सध्या खूप व्हायरल आहे प्रत्येक आपल्या सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअप ग्रुप असतील टेलिग्राम ग्रुप असतील किंवा फेसबुक असेल त्याच्यावर हा मॅसेज व्हायरल होतो नेमकं ते मॅसेज मागचं सत्य काय हो आपण त्याच बघणार आहोत आता जर आपण बघितलं तर इथे बघा दिलं की प्रिय उमेदवार आपली पोलीस भरती दोन हजार एकोणीसमधील उमेदवारी रद्द करण्यात आली आहे आपण एकाच घटकासाठी दोन अर्ज केले आहेत आपल्याला कोणत्याच घटकात परीक्षा देता येणार नाही याची नोंद घ्यावी आपल्याला परीक्षा फी परत मिळणार नाही विनम्र महापरीक्षा अशा प्रकारचा मॅसेज व्हायरल केला जातो आहे हा टेलिग्राम ग्रुपवरला मॅसेज मित्रांनो हा हो, पण असा हे कुठलाही प्रकारचा मॅसेज कोणालाच आलेला नाही आतापर्यंत जे आपले विद्यार्थी मित्र आहेत ज्यांनी दोन दोन फॉर्म भरलेले आहेत असे पण विद्यार्थी मित्र आहेत पण त्यांचे पण कॉल आले सर आम्हाला असा मेसेज आला नाही येईल का असा महाराष्ट्रात कोणालाही आतापर्यंत असा मॅसेज आलेला नाही आहे कृपया कोणाला आला असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा आपला नंबर तुम्हाला माहीतच असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला त्याच्यावर कॉल करून सांगू शकता माहिती अशा प्रकारचा कुठलाही मॅसेज आलेला नाही आहे फक्त कोणीतरी हे जाणून बुजून तयार केला आणि व्हायरल केलेला आहे त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही ही पहिली गोष्ट त्याच्यानंतर सेकंड थिंग म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस आपण दुसरी आय डी बनून सेम माहिती टाकतोय तर त्यावेळेस अशा प्रकारचा तुम्हाला मॅसेज येतो आहे हा खरा मॅसेज आहे अशा प्रकारचा मॅसेज तुम्हाला दिसेल की डुप्लिकेट युजर द सिस्टीम वोंट स्टॉप डुप्लिकेट प्रोफाईल क्रिएशन हाऊ युअर ई पी टर्म्स आउट दॅट द डुप्लिकेशन इज डन इनिशियली देर वॉन्ट टू बी एनी रिफंड अँड द डिपार्टमेंट होल्ड्स द राईट टू ब्लॅक लिस्ट द कॅन्डिडेट म्हणजेच मित्रांनो ज्यावेळेस आपण दुसरी आयडी बन आय डी बनवतो आहे आणि सेम इन्फॉर्मेशननं दुसऱ्या ठिकाणी फॉर्म अप्लाय करायला ज्यावेळेस आपण सुरुवात करतो तर ते त्यावेळेस अशा प्रकारचं डुप्लिकेट युजर येतं की तुम्ही माहिती डुप्लिकेट तुम्ही माहिती म्हणजे परत पहिला एक फॉर्म भरला आणि तुम्ही दुसरा भरतात त्यांचं म्हणणं आहे जर तुम्हाला आम्ही अशा प्रकारची सूचना देऊन सुद्धा जर तुम्ही फॉर्म कंप्लीट केला इथं यस करून तर त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रिफंड दिला जाणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये सुद्धा टाकल्या जाऊ शकतं त्याचे अधिकार सगळे हे डिपार्टमेंटला आहे अशा प्रकारचा मॅसेज येतो हाच मॅसेज खरा आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही सेकंड आय डी बनवून अशा प्रकारचा तुम्ही जर टाकत असाल काही न चेंज करता किंवा तुम्ही एखाद्या अक्षरामध्ये जरी चेंज केला तर अशा प्रकारचा मॅसेज येत नाही ज्यावेळेस सेम माहिती असेल आणि स् दुसरी आय डी बनवली त्यावेळेस असा मॅसेज येतो त्यामुळं जो पहिला आपण मॅसेज पाहिला तो आतापर्यंत कोणालाही आलेला नाही आहे त्यामुळं मित्रांनो आपण जर दोन फॉर्म भरले असतील तर सध्या तर काही टेन्शन नाही आहे त्याचं नंतर भविष्यात काय होईल आपण सांगूच काय न्यूज आली तर तुम्हाला जर आला असेल मॅसेज तर तुम्ही मला कळू शकता त्याच्यानंतर जर अजून तुम्ही फॉर्म भरायचे राहिले असतील कोणी तर मित्रांनो एक काम करायचं काळजी घ्यायची आहे एकच आय डी बनवा त्याच्यामधून तुमच्या तीन तुम्हाला किंवा चार ज्या घटकाला फॉर्म अप्लाय करायचा तिथे करून टाका आणि तुम्हाला असं होऊ शकतं की दोन ठिकाणी कास्टला जागा आहे दोन ठिकाणी ओपनला जागा आहे तुमच्या तर एक काम करा दोन ठिकाणी जर चारही ठिकाणी तुम्ही कास्टमधून फॉर्म भरा चारही ठिकाणी कास्टमधून फॉर्म टाकायचा आहे तिथं कास्टला आपल्या जागा नसेल तिथं तुम्हाला ग्राउंडला ओपनमधून पात्र होत असाल तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही आहे काही अडचणी असतील तर आपला नंबर खाली दिलेला आहे नंबर तुम्ही त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता कॉल करू शकता तर काही नाही मित्रांनो हेच तुमची कन्फ्युजन दूर करायचं होतं खूप व्हायरल होत होतं त्याचमुळं असं कन्फ्युजन सर्वप्रथम आपण घेऊन आलो की तुम्हाला जर कन्फ्युजन दूर झालं पाहिजे मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन नवीन ज्या बातम्या असतात किंवा कन्फ्युज असतात काही जरी असलं पोलीस भरतीविषयी तर आपण सर्वप्रथम घेऊन येत असतो त्यामुळे आपले चॅनल नेहमी बघत राहायचं आहे व्हिडिओला आवडत असते तर लाईक करा मित्रांनो लाईक करायला काय जातं लाईक करून टाका आणि अशाच प्रकारची माहिती आपण घेऊन येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन असं काहीतरी घेऊन तोपर्यंत नमस्कार मित्रांनो